दिवसांपासून उत्तर भारतात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण भारतात पाहायला मिळत आहेत. का चिघळत आहे हे वातावरण? या आंदोलनाला सरकारचा पाठिंबा का नाहीये? सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाहीये, त्यामुळे सलग सातव्या दिवशी हे आंदोलन सुरूच आहे. तर एकंदरीत या शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे ते पाहूयात. 3 महिन्यांपूर्वी मोदी सरकारने नवीन कृषी कायदे अंमलात आणले होते आणि याच कायद्यांचा विरोध या शेतकरी संघटनांमार्फत केला जातोय. हे तीनही विधेयक शेतकरी विरोधी आहे असं म्हणत शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. तर नेमकी ही विधेयक काय आहेत ते पाहूयात. कृषी उत्पादन व्यापार वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू संशोधन विधेयक, हमीभाव आणि कृषी सेवा विधेयक आणि या सर्व विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर खासगी कंपन्यांची मक्तेदारी येईल आणि याचा फायदा मोठ्या कंपन्यांना मिळेल अशी भीती शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांकडून व्यक्त होती. या अध्यादेशामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व हे संपुष्टात येईल आणि खासगी उद्योगपती यांची मनमानी वाढेल. म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठिंबा देत कृषी उत्पादन समितीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी या विधेयकांविरोधात हे आंदोलन पुकारले. काय आहे कृषी उत्पन्न बाजार समिती? या समितीचा हेतू काय आहे? याची स्थापना कधी झाली आणि ही समिती नक्की कोणाच्या हिताची आहे ते पाहूयात. कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा 1964 मध्ये करण्यात आला, परंतु या कायद्याची अंमलबजावणी ही प्रत्यक्षात 1967 मध्ये झाली. उत्पादकांना आपल्या मालाची विक्री आणि व्यापाऱ्यांना खरेदी सुलभतेने तसेच एका ठिकाणी करता यावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळायला हवा आणि शेतकऱ्यांच्या मालाची लुबाडणूक होऊ नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. मालाला योग्य किंमत मिळावी आणि योग्य किंमत मिळवण्यासाठी लिलाव पद्धतीने स्पर्धा करून शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे मिळण्याची समितीमार्फत हमी दिली जाते. तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तब्बल 90% माल हा पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या राज्यांमधून खरेदी केला जातो, परंतु केवळ 10% माल हा देशभरातून खरेदी केला जातो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 33% मंडया ह्या एकट्या पंजाबमध्ये आहेत. आता या नव्या कायद्यांमुळे शेतकरी आपला माल राज्यात किंवा राज्याबाहेर कुठेही खुल्या बाजारात विकू शकतो आणि यामुळेच खासगी खरेदीकार हे त्यांचं शोषण करतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटते आणि म्हणूनच हे आंदोलन सुरू आहे. सलग सातव्या दिवशी चालू असलेल्या या आंदोलनाला अजून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आणि आता भारताला कृषी मंत्री आहेत की नाही हाच प्रश्न पडलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि अन्य नेत्यांनी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे शेतकरी नेत्यांशी संवाद साधला. दरम्यान शेतकरी संघटनांच्या 32 नेत्यांची ही बैठक होती आणि त्या या बैठकीमध्ये शेतकरी आणि सरकार यांच्यात कोणत्याच विषयावर करार झाला नाही आणि केंद्र सरकारची दिल्लीतील शेतकऱ्यांसोबतची चर्चा ही फिसकटलेली आहे. मात्र यावर तोडगा काढण्याची सरकारची इच्छा नाही असा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जातोय. जोपर्यंत नवीन कृषी कायदे रद्द होणार नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील अशी भूमिका दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून आंदोलन करताना शेतकरी दिसत आहेत. दरम्यान आता केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये 3 डिसेंबर रोजी एक बैठक होणार आहे आणि या बैठकीत काय तोडगा निघेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा रिपोर्ट आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. धन्यवाद.